बघू शकता. अतिविषारी साप आहे. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मी सर्पमित्र अविनाश पायगाव और आपले सर्पमित्र रामदास लाखे. तर आपण आपल्या एक कॉल केला होता त्या विषा ज्या विषा यांनी कॉल केला होता आपल्याला की शेतामध्ये साप निघालेला आहे आणि तो कडब्यामध्ये गेलेला आहे आणि त्या ठिकाणी म्हणजे शेतामध्ये बया वगैरे कामाला येत असतात, त्यामुळे ते म्हणे इथं साप पकडायला या आणि साप घेऊन जा. तर त्यांना विचारू आपण साप का विषय बघितला होता, कशा प्रकारचे दिसत होता. तुमचं नाव काय म्हणते? जयविषा. हां, साप किती वेळापूर्वी बघितला? अर्धा एक तास झाला. अच्छा, आता कोणत्या प्रकार दिसत होता समजा? लाल काळा आहे बाबा, काळसर आणि लाल दिसत होता. तर आपण बघूया त्या ठिकाणी. तू इथं काय करू लागला? पेंड्या काढायला. तर मित्रांनो, पाहू शकता हा जनावराला खायचा चारा आहे आणि इथं थंड ठिकाण आहे. आणि इथं बघू शकता तुम्ही एकाच बाजूला तीन नळे आहेत आणि इथं लक्ष्मी कामाला आलेले आहेत, त्यामुळं आणि जनावरासाठी तर चारा काढायसाठी आलेला तर तिथं त्याला दिसलेला आहे, त्यामुळे तो म्हणतो की हा साप आपल्याला पकडून घेऊन जा, कारण की इथं त्याला काम करावं लागतं आणि कधी पण चारा काढावा लागतो, एखाद्या वेळेस चुकीनं बाईट न हो म्हणून तो त्याला पकडून न्यायचं आहे. तर आपण आता इथं पुरा चारा साईडला करूया आणि बघूया कोणता साप आहे आणि केवढा काय कोबरा आहे, धामा नाही का, कोणच आहे. तर ठीक आहे. तर मित्रांनो, पेंड्या बाजूला घेऊन चालू या, कारण कदाचित वरच्या बाजूला आला असला तर आता एक पेंडी बाजूला घेऊन आपण बघूया. पण लाल कलरची वाटली तिथं असून त्याच्या खाली का कच्ची पाठवतो काय अरे. तर मित्रांनो, या ठिकाणी आपण मांडूळ साप पकडलेला आहे. आता व्हिडिओ बरोबर घेतलेला नाही आहे, तर आपण म्हणजे एका ठिकाणी दोन साप घेतलेले आहेत. एक मांडूळ साप, एक साप बाहेर गेलो तर मांडूळ साप भेटला आणि कोबरा साप त्या ठिकाणी गेलेला आहे नळ्यामध्ये. तर आपण त्याला आपण शोधणार आहोत. तर मित्रांनो, या ठिकाणी नळ्यामध्ये साप गेलेला होता, तर त्या ठिकाणी आपण ते साप बाहेर येण्यासाठी आपण त्या नळ्यामध्ये पाणी सोडत आहोत. पाणी नळ्यामध्ये गेल्यावर साप बाहेर येत असतो. बघूया आपण प्रयत्न करून. तर मित्रांनो, त्या ठिकाणी आपल्याला नाग दिसतोय, नागाचं थोडं तोंड बाहेर आलेलं आहे. मित्रांनो, त्याने तोंड बाहेर काढलेलं आहे. बघू शकता विषारी कोबरा साप आहे तो. अरे आतमध्ये गेला. बरेच आपल्याला टाईम लागला ते साप पकडायला, खोदकाम केलं, पाणी सोडलं, त्यानंतर आता आपल्याला भेटलेला आहे. तर मित्रांनो, आपण बिना सेफ्टी म्हणजे बूट नसल्यामुळे आपलं थोडं आवड गेलं. बघू शकता मित्रांनो, अतिविषारी साप आहे हा इंडियन स्पेक्टेकल कोबरा. तर मित्रांनो, आपल्या महाराष्ट्रात जे साप चार विषारी साप आढळतात त्यापैकी हा एक विषारी साप आहे, इंडियन स्पेक्टेकल कोबरा. याला मराठीमध्ये भारतीय नाग म्हणतात. त्याच्यामध्ये जे विष असतं ते न्यूरोटॉक्सिन नावाचं विष असतं आणि त्याच्या आवडतं जे पदार्थ त्याला जे आवडतं ते म्हणजे उंदीर. उंदीरच्या स्वादामध्ये ते आपल्या कडब्यामध्ये शेतामध्ये येत असतात हे साप. त्यामुळे सापाला आपण कोणी मारायचं नाही आहे. साप हे आपल्या शेतकऱ्यासाठी खूप उपयुक्त आहेत, सापापासून खूप सारे फायदे आहेत आपल्याला. थांब थांब, तसं नाही जाणार. आड़ी, 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 आड़ी.
तर मित्रांनो आपण याला आता सुरक्षित पॅक केलेला आहे बॅगमध्ये. तर आपण आता इथून वन विभागामध्ये सुरक्षित ठिकाणी याला रिलीज करण्यासाठी घेऊन जाऊया. तर मित्रांनो आपण आताच बंडू कुळवण यांच्या शेतामध्ये दोन सापं कडे आहेत. म्हणजे आधी त्यांनी एक सापा बघितला होता, तो कोबरा सापा बघितला होता, आणि त्या ठिकाणी आम्ही खोदकाम करत असताना दुसरा आपला साप आढळून आला, तो म्हणजे रेड सँड बॉ म्हणजे मांडूळ साप. मांडूळ साप आपल्याला तिथे भेटला आणि नंतर परत खोदकाम केलं तर नंतर आपल्याला विषारी कोबरा साप भेटलेला आहे. बरंच वेळ तिथं खांदा खोदकाम करावं लागलं त्यानंतर आपल्याला तो साप आढळला. तर आपण त्या दोन्ही सापाला वन विभागामध्ये इकडे सोडायला आलो आहोत. तर आपण इथं आता त्याला रिलीज करूया एक एक बाहेरकडून. याच्यामध्ये कोबरा साप मित्रांनो या ठिकाणी याच्यामध्ये कोबरा साप आहे आणि या थैलीमध्ये मांडूळ साप आहे. सगळ्यात पहिले आपण मांडूळ सापला रिलीज करू. बघू शकता कशा प्रकारचा मांडूळ साप असतो, एकदम चमकत चमकी दिसलेली. त्याचं पोट एकदम असं काळसर असतं खालून वरच्या साईडनं अशा क्लिअरमध्ये दिसतो. आणि मित्रांनो याच्यापासून बरेच अंधश्रद्धा पसरलेले आहेत. लोक म्हणतात दोन्ही तोंडागुण तो म्हणजे त्याला दोन तोंड असतात, दोन्ही तोंडागुण तो चलत असतो. तसं काही नाही मित्रांनो, तुम्ही दोन्ही म्हणजे शेपूट आणि तोंड बघू शकता. या ठिकाणी शेपूट जी आहे ना ती तोंडासारखी दिसते सारखी दिसते, त्यामुळे लोकांना भ्रम होतो की दोन तोंड आहेत त्याला. तर एकच तोंड असतं त्याला, कोणा भ्रमात राहू नका. एकच तोंड आहे आणि एक तोंड शेपटीसारखं असतं. एखाद्या वेळेस तो साप आहे का म्हणजे असं मागं फिरण्यासाठी एखाद्या वेळेस असं मागं सरकत असतो. तर लोकांना वाटतं की तो शेपटी कोण पण पळतो, दोन तोंड असतं असं म्हणतात. तर आपण याला आता रिलीज करूया. तर आपण आता हा कोबरा साप आहे याला रिलीज करूया. मित्रांनो याचं नाव इंडियन स्पेक्टिकल कोबरा आहे, मराठीमध्ये भारतीय नाग म्हणतात. हे जे नाग आहेत हे एकदम पूर्ण राखाडी कलरमध्ये आढळून येतात आणि त्याच्या अंगावर गव्हासारख्या खुणा असतात. बघू शकता अतिविषारी साप आहे, याला रिलीज करूया. तर मित्रांनो आपल्या अशाच व्हिडिओला नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट येत राहील आणि असाच सपोर्ट राहू दे. थँक्यू.